सुप्रीम कोर्ट ने जो निर्देश दिए हैं उनका हम स्वागत करते हैं, उम्मीद यही करते हैं, आशा यही है कि जो दूसरा आदेश उन्होंने दिया है कि नेक्स्ट सितंबर तक वहाँ चुनाव होने चाहिए, तो वो भी चुनाव जल्द से जल्द वो हो जाएंगे और वहाँ की जो जनता है उनको खुली हवा में मतदान करने का अवसर मिलेगा और मिलना चाहिए। और साथ ही साथ ये तो बात हुई कश्मीर की, तो साथ ही साथ इलेक्शन लेने के पहले जो पीओके है वो भी अगर इसमें आ जाए तो पूरे कश्मीर में चुनाव हो जाएगा और कश्मीर अपने देश का जो एक हिस्सा है वो बरकरार रहेगा। कश्मीरी पंडितला ज्या प्रकारे केंद्र सरकार ने निर्णय घेतला होता तो वैध होता आज सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे। आपल्याला कल्पना है की 2019 ला सुद्धा हा निर्णय घेताना 370 कलम हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला, त्याला शिवसेनेने पाठिंबा दिला होता, आज सुद्धा सर्वोच्च माननीय सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय कायम ठेवलेला आहे, त्याचा आम्ही स्वागत करतो। आणि त्याचबरोबरीने आशा आहे की दुसरा जो त्याने एक आदेश दिला की येत्या सप्टेंबर म्हणजे पुढच्या वर्षीच्या सप्टेंबर पर्यंत तिकडे निवडणुका घेतल्या गेल्या पाहिजेत, त्या निवडणुका घेण्यापूर्वी पाकव्याप्त काश्मीर सुद्धा जर का आपण घेऊ शकलो तर संपूर्ण काश्मीरमध्ये एकत्रित निवडणुका झाल्या तर सर्व देशवासियांना आनंद होईल। सर काश्मीरी पंडित अधिवेशनाचे अपडेट आपण घेतात नाही, आता त्याच्यावरती मी बोलेन। काश्मीरी पंडितों का जो मामला है, अब हमें उम्मीद करूं कि विश्वास कौन गारंटी देगा, क्योंकि अभी गारंटी का जमाना है, गारंटी कौन देगा कि कश्मीरी पंडित जो अपना घर छोड़कर भाग गए या भागना पड़ा उनको तो वो सारे के सारे आप लौटेंगे, इसकी गारंटी कौन देगा? कौन ऐसी व्यक्ति इस देश में है जो गारंटी देगा कि आने वाले चुनाव के पहले जितने सारे कश्मीरी पंडित अपना घर छोड़कर बाहर गए हैं, उनको जाना मजबूर थे, वो जाना पड़ा था, वो फिर अपने घर लौटेंगे, इसकी गारंटी कौन देगा? क्या प्रधानमंत्री इसकी गारंटी देंगे? हम जानना चाहते हैं। आता जो तुम्ही प्रश्न विचारला त्याला मी उत्तर दिलं की सध्या गॅरंटीचा जमाना आहे की इसकी गॅरंटी उसकी गॅरंटी, माननीय प्रधानमंत्री सुद्धा गॅरंटी देत आहेत की याची गॅरंटी मी घेईन त्याची गॅरंटी घेईन, मोदी गॅरंटी त्याला म्हणतात। तर ह्या निवडणुका ज्या पुढच्या वर्षी घ्यायला सांगितलेल्या आहेत सर्वोच्च न्यायालयाने, त्या घेणीपर्यंत किंवा घेण्यापूर्वी जे काश्मीरी पंडित त्यावेळेला त्यांना जबरदस्तीने आपलं घर सोडून घरदार सोडून देशभरामध्ये त्यांना जावं लागलं आणि तेव्हा एकमेव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना महाराष्ट्रामध्ये एक आसरा दिला होता। आता मोदीजी ही गॅरंटी घेतील का की हे देशभर पसरलेले जे काश्मीरी पंडित आहेत हे निवडणुकीसाठी मतदान करायला आपापल्या घरी परततील आणि खुल्या वातावरणात तिथल्या निवडणुकीत ते मतदान करतील, ही गॅरंटी मोदीजींनी घ्यावी ही माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे। हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।